नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 7, गवताचे पाते, भाग 2। लेखक आहेत वी स खांडेकर, मार्गदर्शक श्री विश्वास टोंबरे, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर। गवताचे पाते या पाठाचं इथे जे एक चित्र दाखवलं गेलेलं आहे, खाली गवत आहेच आणि वरून झाडाची पानं गळून पडत आहेत। पहिल्या भागामध्ये आपण याबाबत माहिती घेतलेली आहे, त्याचं वाचनही केलेलं पहिल्या भागाचं, पण दुसरा भाग पण आपल्याला वाचायलाच पाहिजे। आता या ठिकाणी लेखक वी स खांडेकर यांचा आपण परिचय पहिल्या भागातही घेतला होता आणि दुसऱ्या भागात पण थोडासा परिचय पाहणार आहोतच। पूर्ण नाव आहेत विष्णू सखाराम खांडेकर, जन्म सांगली, महाराष्ट्र। मराठी कादंबरीकार, लेखक, त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती। वी स खांडेकरांची लेखन ध्येयवादी आहे, अंतकरणात समाज कल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे। खांडेकरांनी असं लिहिलंय की कुणाचंही दुःख असो ते कळण्याचा एकच मार्ग आहे, आपण त्या व्यक्तीच्या जागी असते। कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटक कथा लेखक। 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे। त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देवारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, दळलेला मोहोर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात, सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंदुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोपन हे समीक्षा लेख संग्रह प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत। त्याचबरोबर रूपकथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे। आपले जीवनविषयक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपककथांतून केली आहे। सुवर्णकण, क्षितिस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपककथा संग्रह आहेत। यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपककथांचा अनुवाद आहे। प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे। खांडेकरांनी सृष्टीतील पाने, गवताचे पाते या घटकाच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती प्रवृत्तींचे भावभावनांचे दर्शन या रूपककथेतून घडविले आहे। म्हणजे इथे खांडेकरांनी लेखकाने या सृष्टीमध्ये जी काही पानं आहेत, झाडाची पानं आणि गवताचे पाते, या दोन घटकामधून माणसाचं जो काही स्वभाव असतो, त्याच्या ज्या वृत्ती प्रवृत्ती असतात, त्याचं दर्शन या रूपककथेमधून घडवून आणलेलं आहे। आता कथा म्हटले तर या कथा ज्या आहेत त्या कथांचे अनेक प्रकार आहेत। जसे बालपणापासूनच आपल्याला कथा खूप आवडतात, मग त्यामध्ये विज्ञान कथा आहे, ऐतिहासिक कथा आहे, जातक कथा आहे, साहस कथा आहेत, रहस्य कथा आहेत, अशा प्रकारे अनेक कथांचे प्रकार आहेत। यापैकी एक प्रकार म्हणजे रूपककथा। रूपककथेचं वैशिष्ट्य काय आहे? ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थ, घनत्व
आशय समृद्धता आणि सूचकता असते, त्याचबरोबर ती अधिक परिणामकारक असते। नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही त्या रूपककथेची आणखी काही वैशिष्ट्ये सांगता येतील। रूपककथेतून वाच्यार्थ हा क्षणोक्षणी अंशतः कमी होत जात असतो आणि लक्षार्थ हा मात्र प्रभावीपणे सूचित होत असतो। आता आपण ही रूपककथा वाचणार आहोतच, त्याचा आपल्याला अनुभव येईलच। हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। या रूपककथेत आपल्याला वाचन करायचं आहे, बघा काय लिहिलंय। हिवाळा नुकताच सुरू झालेला होता। झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली, पटपटपट पट, त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज। तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले। गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू, तुझ्या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की? पानाला राग आला, ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, माती जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार? हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय। जन्मात कधी आन करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही। हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले। ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने। त्या स्पर्शात विलक्षण जादू होती। त्या जादूने आता त्या पानांचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते। पुन्हा हिवाळा आला। थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातीच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले, पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली। जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती। ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच फुटफुटले, का ही हिवाळ्यातली पानं? जीव खाऊन टाकला यांनी अगदी, केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदामेदा केला यांनी। तर अशा प्रकारे ही आपली या पुस्तकातली रूपककथा आहे, खांडेकरांनी लिहिलेली। कथा अगदी लहानशी आहे, पण त्या कथेतला अर्थ खूप मोठा आहे हे आपल्याला यातून लक्षात येईलच। आपण पहिल्या भागात सुद्धा बरंचसं त्याचा आशय वगैरे त्या कथेचा घेतलेला होता आणि या भागातही या कथेचं स्पष्टीकरण पुन्हा मी सांगणार आहेच। इथे चित्र दिसते तुम्हाला, या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की या गवताची पानं गवत आहेत, गवताची पाते खाली दिली आहेत आणि पानं जी आहेत ती झाडाची गळून पडतात, असं इथे हे चित्र दाखवलं गेलेलं आहे। आता या पाठाचा आशय जर आपण विचारात घेतला तर एका गवताच्या पात्याची ही कथा आहे। गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही चिमुकलीची आहेच। ते हिवाळ्याचे दिवस होते। एक गवताचे पाते धरणी मातेच्या पृथ्वीच्या म्हणजे कुशीत निद्रा झोप घेत होते। एका पाठोपाठ एक गोड अशा सुखद स्वप्नांचा अनुभव ते घेत होते। त्याचवेळी झाडाच्या वरून पिकलेली पाने टपाटप खाली पडू लागली। पाने एकत्रित पडल्यामुळे त्यांचा आवाज मोठा होत होता। तो सर्व आवाज एवढा कर्णकटू होता की त्या आवाजाने चिमुकल्याची गवत पात्याची झोपमोड झाली होती। याशिवाय ती पाते जी सुखद अशी स्वप्ने पाहत होती त्या स्वप्नांचा चुराडा झाला होता। या गोष्टीचा त्या गवताच्या पात्याला खूप संताप आला झाला होता। संतापाच्या भरात त्या गवताच्या पात्याने गळणाऱ्या पानांना खूप सुनावले। त्याच्यामध्ये गळणारी पाने कटकट करतात, त्यांच्या आवाजाच्या दंग्यामुळे माझा आनंद नष्ट होतो। यामुळे गळणाऱ्या पानाने त्या पात्याला शुद्र असे ठरवले। जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला आनंद, उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही। पाते हे शुद्र पातळीवर जमिनीवरच राहणार असा दावा त्या गळणाऱ्या पानाने केला आणि गळणारे पान थोड्याच कालावधीत मातीत मिसळून गेले आणि त्या कणामधून एक नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला। ते आनंदाने डोलत राहिले। यावेळेचे दिवस सुरू झाले। नवीन पाते थंडीमुळे कुडकुडू लागले। ऊब मिळण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत जाऊन झोपी गेले। झोपेतच ते सुखद अशा स्वप्नांच्या लहरीवर आनंदाने तरंगू लागले, पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली
आणि सुखद अशी स्वप्ने भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पानांना दुष्णे देऊ लागले. अशा प्रकारे या कथेमध्ये गवताचं पातळ आणि झाडावरून गळणारी पानं यांच्यातला संवाद इथे सांगितला गेलेला आहे. शेवटी या गवताच्या पात्याचा जो काही आनंद आहे तो या पानाने हिरावून घेतलेला आहे असं सांगितलं गेलेलं आहे. कारण ते गवताचं पातळ सुखाची स्वप्न हे पाहत असतं, परंतु त्या पानांच्या आवाजामुळे त्याची सर्व स्वप्न ही भंग पावली गेलेली आहेत. इथे काही चित्र दाखवली जात आहेत. आता या पटकथेचं आपण वाचनही केलेलं आहे, या रूपक कथेचं, आणि त्याचबरोबर कथेचा आशय सुद्धा सांगण्यात आलेला आहे. आता या कथेवर आधारित काही कृती दिलेल्या आहेत, त्याला आपण सोमत किंवा अभिव्यक्ती असं म्हणतो. तर या कृतीमध्ये सोमत काही प्रश्नच आहे ते. तर प्रश्न असा आहे की तो तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाठाच्या आधारे लिहा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे तरुण पिढी आणि वडील पिढी यांच्यातला एक संवादच आहे थोडासा, परंतु या कथेमध्ये काय सांगितलं आहे त्याचा संबंध कसा इथे दाखवला गेला आहे हे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. तरुण पिढीचे नेहमी असेच असते, आता या क्षणी जे दिसते वाटते तेच खरे, वर्तमान काळ हाच खरा, उद्या परवा काय होईल ते महत्त्वाचे नाही, जे जे वाटेल ते उत्स्फूर्तपणे करावे. वडील पिढीला हे असे वागणे पटत नाही आणि म्हणून तरुणांना वडील पिढीचा अडथळाच वाटतो, त्यांची कटकट वाटते. वडील पिढीला वाटते की तरुण पिढी फक्त मौजमजा करण्यात सुखविलासात लोळण्यात धन्यता मानते, आयुष्याचा खरा अर्थ या तरुणांना कळलेला नसतो. मात्र आपण तरुण असताना काय करीत होतो हे प्रौढांना आठवत नाही, किंबहुना हे लक्षात घ्यायची त्यांची तयारीच नसते. नेमके हेच आता तरुण असलेल्यांच्या बाबतीतही घडते. वडील पिढीविरुद्ध तक्रार करणारे तरुण जेव्हा आईबाबा होतात तेव्हा ते स्वतःच्या मुलांशी वडील पिढीप्रमाणेच वागतात, म्हणजे एरे माझ्या मागल्या असे असूनही कोणी वास्तव शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत नाहीत. म्हणजे ही जी जसं तरुण पिढी आणि वडील पिढीचा जसं सांगितलंय तसंच इथे गवताचं पातळ आणि झाडावरून पडलेली गळून पडलेली पानं यांचा संबंध इथे सांगितला गेलेला आहे. की तरुण पिढी म्हणजे गवताचं पातळ हे नवीनच आहेत आणि झाडावरची पानं आहेत ती आता काय झालेली आहेत, ती आता गळून पडायला लागली आहेत. म्हणजे एकंदरीत इथे वडील पिढी आणि तरुण पिढीचा संबंध अशा प्रकारे दाखवला गेलेला आहे. आता दुसरा एक आहे त्याच्यामध्ये आणखीन कृती सोमत अभिव्यक्तीमध्ये, की माणसातील ठराविक मनोवृत्ती वारंवार होत असते हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करायचं आहे. काय सांगता येईल या पाठामध्ये या विधानामध्ये? खरं म्हणजे माणसाचा जो काही स्वभाव आहे त्याची एक खरी गंमतच असते. आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावे, माणसाची मनोवृत्ती बा काय सांगितली गेली की माणसाला असं वाटतं की आपल्या मुलाने सकाळी लवकर उठावं, व्यायाम करावा, नियमितपणे अभ्यास करावा, त्याने चांगल्या मुलांचीच संगत धरावी, परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवावेत वगैरे वगैरे. अशा प्रकारे आपल्या प्रत्येक आईबापाला वाटत असते. पण या आईबाबांनी त्यांच्या तरुणपणी असे काहीही केलेलं नसतं. त्या काळात त्यांच्या आईबाबांनी धरलेले असले आग्रह त्यांनी उधळून लावलेले होते, मात्र ते आजच आधुनिक काळातच घडते असं नाही, जगभर सर्व मानवी समाजात हेच घडत आलेले. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि नंतर मृत्यू हे चक्र अव्याहत पृथ्वीच्या निर्मितीपासून चालू आहे. प्रत्येकजण स्वतःला जागेवरून जगाकडे बघत असतो, तिथून जग जसे दिसते तसे आणि तेवढेच खरे आहे असे तो मानतो. म्हणून प्रत्येक पिढीत ते आणि तसेच घडत राहते.
म्हणजे अशा प्रकारे इथे मनोवृत्तीसुद्धा तशीच असते की जे आपल्याला दिसतं ते तसंच आहे असं त्या प्रत्येकाला वाटत असतो. दुसरं आणखीन एक प्रश्न याच्यामध्ये पुढचा, गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते? काय प्रश्न आहे बघा, सुंदर प्रश्न येतो. गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता तर पानाला तुम्ही काय उत्तर दिले असते? तर इथे काय उत्तर दिलं असतं? मी गवत पाते असतो तर गळून पडणाऱ्या पानाला असं सांगितलं असतं, आजोबा आपण दोघी अकारण भांडत आहोत, काय झाले ते पहा, तुम्ही गिरग्या घेत घेत खाली आलात. बघा ही पानं कशी पडतात, तुम्ही गिरग्या घेत घेत खाली येतात. त्यावेळी तुम्ही खूप आवाज झाला, त्यावेळेला काय झाला, खूप आवाज झालेला आहे आणि माझी झोपमोड झाली, मला राग आला आणि मी तुम्हाला रागाने लागेल तसं काहीतरी बोललो. तुम्हीसुद्धा म्हणाल, मला चिडखोर बिब्बा म्हणाला, मला अरसिक म्हणालात, पण मी थोडा अंतर्मुख झालो, विचार केला, माझ्या लक्षात आलं की आपण चुकीच्या कारणाने भांडत आहोत, आपल्या दोघांचेही दृष्टिकोन भिन्न आहेत, त्यामुळे आपले विचार भिन्न आहेत, आपण प्रत्येकाला स्वतःचेच बरोबर आहे असे वाटते, समोरचा चुकीचा आहे असे वाटते. आता हेच पहा ना, तुम्ही जमिनीपासून उंचावर राहता, तुम्हाला दूरदूरचा परिसर उंचावरून दिसतो, भोवतालच्या परिसराच्या दर्शनाचा आनंद घेता येतो, त्यामुळे तुम्हाला तुम्ही श्रेष्ठ आहात असे वाटते. आम्ही मातीत लोळत राहतो म्हणून आम्ही कमी दर्जाचे आहोत असे तुम्हाला वाटते, पण आजोबा आम्ही आता या क्षणी मनसोक्त जगतो, तुम्ही उद्याचा विचार करीत राहता आणि आजचा दिवस गमावता. आपण दोघेही जण आपापल्या जागी बरोबर आहोत, आपण दुसऱ्याची स्थिती लक्षात घेतली पाहिजे, मग आपल्याला दोघांच्याही भूमिका कळतील आणि आपण भांडत बसणार नाही. आता हे सगळे राहू द्या, तुम्ही सांभाळून सांभाळून चाला, स्वतःच्याच प्रकृतीला जपा. म्हणजे अशा प्रकारे गवताच्या पात्याचं हे ते सांगितलं की तुम्ही जर गवताच्या पात्याच्या ठिकाणी असता तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले. त्या ठिकाणी कृती सोमत अभिव्यक्तीमध्ये आणखीन एक पुढचा एक प्रश्न आहे, गवताचे पाते व पान यांच्या स्वभाव वैशिष्ट्यात बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा. आता यामध्ये काय सांगितलं की पुनर्लेखन करायचं हे आपल्याला समजा, ही कथा लिहायची, मग आपण लिहू शकतो हिवाळा नुकताच सुरू झाला होता, झाडावरून एकामागोमाग एक पिकलेली पाने गळून पडत होती, पटपटपट त्यांचा तो पटपट असा पटपट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशी झोपी गेलेले एक चिमणी गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खातखात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, अहो आजोबा आजोबा, केवढ्याने पडलात, लागलं बिगलं तर नाही ना? पानाला बरे वाटले, प्रेमळपणे म्हणाले, काय रे बाळा, तुला त्रास झाला का रे? छेचे आजोबा, तुम्ही ठीक आहात ना? काय सांगू बाळा, इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे, पण आता वय झाले ना, काय करणार? असं बोलता बोलता वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहेत, किती आनंद आहात तुम्ही. हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले, ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती, त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला, पाते थंडीने कुडकुडत होते, ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले, पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाणी सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते लगबगीने उठले, स्वतःशीच फुटफुटले, आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं, चला चला पटापट चालायला हवं, एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित. म्हणजे अशा प्रकारे इथे गवताचं पातं आणि पान यांच्यातल्या स्वभाव वैशिष्ट्यमध्ये बदल झालेला आहे हे आपण लिहू शकतो. त्याचबरोबर
काही प्रश्न आणखी नाही त्याच्यामध्ये, आकृत्या पूर्ण करा. जसं पानाची स्वभाव वैशिष्ट्ये, पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगतो, गवत पात्याला ते शूद्र मानतं. गवत पात्यासाठी पाठात आले काही शब्द आहे, जसं चिमणे, चिडखोर बिब्बा, क्षुद्र, अरसिक, चिमुकले. त्यानंतर नावं लिहायची आपण, आपल्याला झाडावरून गळून पडणारी, कर्णपटू आवाज आणि जागे होणे, पानाने गवत पात्याला दिलेली उपमा, संजीवक स्पर्शाने गवत पात्याला जागे करणारा आणि झाडावरून गळून पडणारी, पिकलेली पाने गळून पडणारी, कर्णकट आवाज होणार जागे होणे, गवत पाते, पानाने गवत पाते दिलेली उपमा, चिडखोर बिब्बा, संजीवक स्पर्शाने गवत पात्याला जागे करणारा, वसंत ऋतू, झाडावरून गळून पडणारी, हा एक वसंत ऋतूचा म्हणजे पाने आहे ती. पुढे आहे वसंत ऋतूचा स्पर्श वैशिष्ट्य सांगा. संजीवक आणि विलक्षण जादूचा जादूई. पुढील वाक्याच्या सहाय्याने गवताचे पाते आणि पिकलेले पान यांच्यात वृत्तीतील फरक स्पष्ट करा. गवताचे पाते आणि पिकलेले पान, गोड स्वप्न बघणारे, स्वतःला रसिक समजणारे, कर्णकटू आवाज सहन न करणारे, स्वतःला उच्च पदस्थ समजणारे. त्याचबरोबर कृती आकलनामध्ये रिकाम्या चौकटी भरा. गवत पात्याने उशिरा उराशी बाळगलेली भावना, उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगणारा, सुंदर स्वप्नामध्ये दंग असणारे, गवत पाते, तरुण पिढी बेजबाबदार आहे असे मानणारी, वडील पिढी, वडील पिढी कटकटी आहे असे मानणारी तरुण पिढी. आणि रूपकथेची वैशिष्ट्ये सांगा. बघा, रूपकथा आकाराने लहान आहे, अर्धघनत्व, आशय समृद्धी, सूचकता, नाट्यात्मका अलंकारिता आणि संदेशभरता. वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो, अशी ही या रूपकथेची वैशिष्ट्ये आहेत. आता यानंतर व्याकरण घटकावर आधारित काही प्रश्न आहेत. अ हा उपसर्ग असलेले शब्द लिहायचे, जसे अरसिक, अविवेक, अप्रगत, अविचार आणि अवर्णनीय. त्याचबरोबर व्याकरण घटकावर आधारित कृती स हा शब्द वापरून, उपसर्ग वापरून शब्द तयार करा. जसे स म्हणजे संजीवक, संशोधन, संभाषण, संपूर्ण आणि संघटना. त्याचबरोबर व्याकरण घटकावर आधारित काही प्रश्न. इकडे तिकडे सारखे चार अभ्यस्त शब्द, काही बाही, वेळ काळ, इथे तिथे आणि भलीभुरी. विरुद्धार्थी शब्द, ज्ञानी, अज्ञानी, निरर्थक, अर्थपूर्ण, ऐच्छिक, अनिवार्य, दुर्बोध, सुबोध. समानार्थी शब्द, माता, आई, पृथ्वी, अवनी, गोड, मधुर, तोंड, मुख, मालक, धनी, प्रवृत्ती, स्वभाव. याशिवाय काही टिपाली आहेत, जसं बघा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा आणि रहस्य कथा आणि रूपक कथा. अशा प्रकारच्या या कथा यावर टिप्पण्या लिहायच्या आहेत. आता आपण रूपकथेचा तर अभ्यास केलेला आहेच, मग जर समजा विज्ञान कथा जर म्हटलं तर विज्ञान कथाचं आपण काय लिहू शकतो? विज्ञान कथेच्या कथेमध्ये आपण विज्ञानाच्या क्षेत्रात नवीन नवीन शोध लागत असतात, त्या शोधावर आधारित नवीन नवीन तंत्र, यंत्र, उपकरणं तयार केली जातात. विज्ञानाचा परिणाम एवढाच होत नाही तर विज्ञानाचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे. विचारांची दिशा बदलते, अनेक कल्पना बदलतात, धारणा बदलते, श्रद्धा बदलतात आणि नीतीच्या संदर्भातील कल्पनाही बदलतात. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रावर मोठा परिणाम या विज्ञानाचा झालेला आहे. माणसाची जगण्याची रीत बदलते. चालू काळात होत असलेल्या विज्ञानांच्या प्रगतीमुळे आणखी 100 वर्षांनी किंवा 200 वर्षांनी माणसाचे जीवन कसं असेल याची लेखक मंडळी आपल्या प्रतिभाशक्तीच्या सहाय्याने कल्पना करतात आणि त्या आधारे पुढच्या 50-100 वर्षांनंतरच्या काळातील जीवनावर आधारित कथा लिहितात, त्याला विज्ञान कथा असं म्हणतात. नंतर ऐतिहासिक कथा ज्या असतात, तर मागील 100 वर्षाचा जो भाग त्याच्यामध्ये येत असतो आणि त्या काळामध्ये काही घटना या घडलेल्या असतात, त्या आपल्याला माहीतसुद्धा नसतात, परंतु इतिहासामध्ये ज्या काही नोंदी असतात त्या नोंदीनुसारच त्या घटना आपल्याला माहीत होत असतात, हा त्याच्यामधला एक भाग आहे. त्याचबरोबर हा त्या ठिकाणी जे काही प्रसंग असतात त्या प्रसंगामध्ये त्यांनी काही काही विचार केलेला असेल, ते एकमेकाशी कसे वागत असतील, ही कुतूहल
जनक अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि आजच्या काळातील माणसाच्या मनामध्ये निर्माण हे प्रश्न होतच असतात. म्हणजे इथे लेखकांनी आपल्या प्रतिभेच्या साह्याने इथे ही कथा इतिहास ऐतिहासिक कथा लिहिलेली असते, त्याला काही इतिहासाचे काही संदर्भसुद्धा थोडे दिलेले असतात. नंतर जातक कथा म्हटलं की जातक कथेमध्ये काय आहे, जातक कथा म्हणजे गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मातील कथा आहेत, त्या जातक कथा आहे कथामध्ये येतात. कारण त्यामध्ये या ह्या ज्या कथा आहेत यामध्ये लोकांना उपदेश केला जातो आणि त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. या कथांचा असा खूप खोलवर परिणाम झालेला आहे माणसाच्या जीवनावर आणि त्याला माणसाचं जीवन बदलणं, वागणं बदलणं याला संस्कार असं म्हटलं आहे. आणि म्हणून बौद्ध भिक्खूंनी लोकांवर संस्कार करण्यासाठी जातक कथांचा उपयोग केलेला आहे. त्यांना सदाचारी करण्याचा प्रयत्न केला, दया करुणा परोपकारिता औदार्य अशा सद्गुणांचा प्रसार करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांनी केलेला आहे. साहस कथा म्हणजे पराक्रमी पुरुषांच्या पराक्रमाच्या कथा असतात. त्यामध्ये दीनदुबळे यांचं रक्षण करणे, दुर्जनांचा नाश करणे हे शूर माणसाचं काम असतं आणि ती पराक्रम गाजवतात त्या साहस कथा आहेत. रहस्यकथा ज्या असतात गुन्हेगारांनी काही मागमूस मागे न ठेवल्यामुळे अत्यंत गुंतागुंतीच्या बनलेल्या असतात आणि गुन्ह्याची उकल करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येची उकल करणाऱ्या कथा या रहस्यकथा असतात. तर अशा प्रकारे या कथा आहेत आणि रूपकथा आपण तिचा अभ्यास केलेलाच आहे. मला वाटतं बरंचसा आपण या दोन भागामध्ये खांडेकरांनी हा जो गवताचा पात हा जो पाठ आपल्याला दिलेला आहे त्यावर आपण बरीचशी चर्चा केलेली आहे. तुम्हाला बरंचसं यातलं समजलेलं असेल असं मी समजतो आणि तुम्हीसुद्धा या पाठाचं वाचन करा आणि काही वाटलं तर तुम्हीसुद्धा एखादी रूपकथा लिहू शकता. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.